नमस्कार, माझा महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। एक वेगळं व्यक्तिमत्व कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्या सोबत गेल्या 2 वर्षापासून जोडले गेलेलो आहोत। आम्ही अनेक वेळेस समाजातील अशा काही घटकांना समोर आणत असतो की ज्याचा आदर्श इतर लोकांनी घेतला गेला पाहिजे, अशाच एक आदर्शाला घेऊन आम्ही आपल्या सोबत आलेलो आहोत। आपल्या स्टुडिओत आहेत, थेट पुण्याहून आपल्या सोबत चर्चेला झाल्यात सौ विजया मानमुळे मॅडम, आपण त्यांच्याशी चर्चा करा। विजयाजी नमस्कार, माझा महाराष्ट्र स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत आहे। नमस्कार सर, मला आनंद झाला माझ्या महाराष्ट्राच्या या स्टुडिओत बोलवल्याबद्दल। निश्चितच आमचा एक प्रयत्न असतो की समाजातील अनेक अशा घटकांपर्यंत आपल्यासारखे आदर्श लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत। नुकतंच महिला दिन आता समोर आहे, महिला दिनाच्या माध्यमातून देखील आपण लोकांपर्यंत, महिलांपर्यंत अनेक अशा गोष्टी आपण समोर जातो की ज्या महिलांना या गोष्टीचा आदर्श निर्माण झाला पाहिजे। विजयजी एक चांगले साहित्यिक देखील आहे, त्याचबरोबर अहिराणीचं संवर्धन देखील ते करत आहेत। याच निमित्ताने विजयजी आम्हाला थोडा आपला जीवन परिचय सांगा, आपला जन्म कुठे झाला, कसा झाला, त्यानंतर आपला जीवन परिचय, त्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला इथपर्यंत, थोडी आम्हाला आमच्या प्रेक्षकांना माहिती। तशी मी मूळची खानदेशची आहे, खानदेश कन्या। जन्म आणि शिक्षण माझं सुरत मध्ये झालंय आणि लग्नानंतर मी पुण्यात आले। 1986 पासून मी पुण्यात आहे आणि त्या ठिकाणी संसारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना जे खानदेशात माझं बालपण काही काळ गेलेलं आहे, त्याची एक ओढ होती, आवड होती त्या भाषेची, त्या संस्कृतीची, आई वडिलांनी केलेल्या संस्काराची। म्हणून मी पुण्यात राहून आज माझा संपूर्ण संसार सांभाळून अहिराणी साहित्य संवर्धनाचा एक वसा उचललेला आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे काम करत आले। आणि याच्या अनुषंगाने आम्ही खानदेश अहिराणी कस्तुरी मंच हे स्थापन केले आणि 21 मे 2015 ला या निमित्तानं एक साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं आणि त्या दिवशी आम्ही खानदेश अहिराणी कस्तुरी मंच राज्यस्तरीय पहिलं अहिराणी साहित्य संमेलन घेतलं आणि त्याचं उद्घाटन ऍडव्होकेट उज्ज्वलजी निगम साहेब, जे आज संपूर्ण जगाला परिचित आहेत, त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्या ठिकाणी आपण अहिराणी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं आणि बरेचसे मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते। डॉक्टर फुला बागुल खानदेशचे सुपरिचित साहित्यिक आहेत, ते संमेलन अध्यक्ष होते। मराठी चित्रपट सृष्टीतले पॅडी सर, पद्मश्री माझ्यान पद्मश्री आणि विशेष म्हणजे पुण्यासारख्या शहरात लाखोच्या संख्येने जे खानदेशी बांधव राहतात त्या ठिकाणी ते एकत्रित आले आणि हा पहिला वेळा राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनला सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद। निश्चितच आपण जे उपक्रम केले हे निश्चितच स्तुत्यप्रिय आहे। एक अहिराणीचं संवर्धन असेल, एक खानदेशी कन्या पुण्याच्या शिक्षणासारख्या माहेर घरात जाऊन असे उपक्रम करत असताना सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करत आहे। मला एक विजयजी आपल्याला एक विचारायचं आहे की अनेक वेळेस प्रत्येक महिला असेल किंवा आम्ही जेव्हा पत्रकारिता क्षेत्रात काम करत असतो त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळेस असे काही मुलींवर अत्याचार झालेल्या घटना पाहत असतो। अत्याचार झालेल्या घटना तर निश्चितच चुकीच्या, त्याचं समर्थन कधीच कुणी करणार नाही, परंतु त्या महिलांसाठी, त्या मुलींसाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून असे काही उपक्रम करण्याचं आपलं काही प्रयोजन आहे का? बऱ्याच वेळेस महिला अशा डिस्टर्ब होतात, मुली अशा डिस्टर्ब होतात की माझ्यावर अत्याचार झालाय तर माझं तर आयुष्य संपवायचंय, परंतु तुम्ही एक आयडिया आलात अशा महिलांसाठी किंवा तुम्ही त्यांना काय सांगू शकतात? कारण महिला दिनाच्या वेळेस देखील एक रेशो पाहायला गेला तर बऱ्याच अत्याचारचं प्रमाण मोठं होत राहतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खानदेश आणि कस्तुरी मंच जरी मी काम करते परंतु एक महिला असल्या कारणाने आणि महिलांच्या जे समस्या असतात त्या मी अगदी जवळून अनुभवल्या आहेत, पाहिल्या आहेत। त्यामुळे मी माझे एक विजय मेरा विकास केंद्र म्हणून माझी महिला संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत आम्ही जे अत्याचारित महिला आहेत किंवा ज्या महिलांना खूप काही करायची इच्छा आहे परंतु घरून प्रॉब्लेम असतो, खरं म्हणजे महिलांना घरूनच सपोर्ट मिळत नसतो, तर अशा ज्या महिला आहेत त्यांनाही आम्ही आपल्या ह्या विजय महिला विकास केंद्राच्या मार्फत आम्ही त्यांना एकत्र आणतोय। आणि अत्याचाराच्या बाबतीत जर म्हणाल तर खरोखर वाईट वाटतं की आज या 21व्या शतकात सुद्धा महिलांवर अत्याचार होतोय। एवढा सुशिक्षित समाज झाला तरी सुद्धा खूप वाईट वाटतं या गोष्टींचं, परंतु मी महिलांना म्हणेल की प्रत्येक महिलांनी निडरतेने समाजात वावरायला पाहिजे, कुठलाही मनात निर्गण न बाळगता ती सक्षम आहे। आज जर तिने कुठल्याही अत्याचाराला प्रतिकार केला तर नक्कीच समाजात असे लोक आहेत आमच्यासारखे आहेत आणि शासनात थ्रू पण वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे नक्कीच त्यांना पाठिंबा मिळेल। अत्याचार घरात असो किंवा बाहेर असो त्याला प्रतिकार करणं जरुरी आहे। मला असं वाटतं की
अत्याचारी पेक्षा अत्याचार सहन करणारा हा पहिला दोषी असतो. म्हणून अत्याचाराच्या विरुद्धात आवाज उठवणं आणि बोलणं खूप काळाची गरज आहे. आणि ते होऊ नये त्यासाठी आधी महिलांनी सुशिक्षित होणं जरुरी आहे. शिक्षण हे सगळ्यात मोठं हत्यार आहे. शिक्षण घेतलं तरच त्यांना कळेल की आपण काळाच्या बरोबर जगाचा आपण कसा सामना करायचा. निश्चितच आपण पुणे शिक्षणाच्या माहेरघरात म्हणजे पुण्यात आपण राहत असता, जसं आपण मागाशी बोललो की शिक्षण हे खूप गरजेचं झालेलं आहे. आजच्या तारखेला शिक्षण म्हटलं तर महिलांना शिक्षित केलं तरच आज समाज वाचेल असं म्हटलं जाते. पुलीने जो वसा पुढे नेलेला आहे महिलांच्या संदर्भामध्ये, आज मला असं वाटतंय की त्याला कुठेतरी गालबोट लागतो. कारण आज पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण पाहिलं तर पूर्वीची शिक्षण पद्धती होती त्याच्यात एक आज बदल झालेला आहे. त्याच बदलाप्रमाणे त्यांनी हा बदल स्वीकारलेला आहे. म्हणजे शिक्षण घेत असताना त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा देखील त्यांनी संस्कार त्यांनी म्हणजे आत्मसात करून घेतलेले. कुठेतरी वाटतं की फुलेंनी जो शिक्षण सुरुवात केली होती, आज महिला देखील बऱ्याच दिवस आम्ही पुण्यात मुंबईत मोठ्या सिटीज जातो, मग ते संस्कार नेमके कसले शिक्षणाच्या माध्यमातून असं वाटत राहतं. एकीकडे पाहिलं तर ग्रामीण पद्धतीची संस्कृती वेगळी, शहराची संस्कृती वेगळी. म्हटलं जातं की प्रत्येक महिलेला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं गेलं, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले, पण इतकं स्वातंत्र्य दिलं योग्य आहे का? आज पुण्यासारख्या विद्यापीठात पाहिलं तर गोल्ड कॅन्टीन जवळ अनेक मुली असतात, अनेक विद्यार्थी नसा की ते सिगारेट घेत असतात आणि चर्चा करत असतात. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? असे चित्र जेव्हा तुम्ही बघतात, आज खानदेशातल्या देखील मुली आहेत, खानदेशामध्ये एक संस्कृती आहे, ते आपल्या आपल्या हिशोबाने राहत असतात, एक कुटुंब पद्धत आहे, एकत्र कुटुंब पद्धती, त्यांना एक त्या गोष्टीची जाणीव आहे. परंतु जेव्हा पुण्यासारखे चित्र, मुंबईसारखे चित्र आपल्या समोर येतात, ग्रामीण भागात चित्र येतात, अशा लोकांसाठी की अशा मुलीसाठी आपण काय सांगणार? ही जी पाश्चात्य विकृती म्हणेल मी, संस्कृतीपेक्षा पाश्चात्य विकृतीला ग्रासला गेलाय आपला आजचा आजची ही नवी पिढी. याला कारण की समाजात म्हणण्यापेक्षा घरात कुटुंब पद्धती ती फुटत चालली. कुटुंब पद्धती टिकत नाहीये म्हणून ही विकृती आपल्या तरुण पिढीला ग्रासते. खानदेशार आणि कस्तुरी मंच याच्या माध्यमातून आमचा हाच प्रयास चाललाय की कुटुंब टिकणं जरुरी आहे. आपल्या जे पारंपरिक संस्कृती आहे, जे जडणघडण आहे, जे आपल्या पूर्वजांनी शिकवलंय, ते टिकणं गरजेचं आहे. आपली संस्कृती जर टिकेल किंवा त्याच्यावर जे संस्कार होतील परंपरेनुसार, तरच या पुढच्या पिढीला कळेल की पाश्चात्य संस्कृती बरोबर चालत असताना सुद्धा आपली संस्कृती आपण जोपासायला पाहिजे, आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करायला पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. आजकाल काय झालंय की फक्त हम दो और हमारा एक, त्यामुळे त्यांच्यावर संस्कार हा होतच नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या पाश्चात्य विकृतीवर त्यांचा पगडा बसत चाललाय. तर जरुरी आहे कुटुंब पद्धती टिकवण्यासाठी आपली संस्कृती जतन करणं. त्यामुळे मी खानदेशी म्हणून मला खानदेशातली जी संस्कृती किंवा ज्या संस्काराचा मी अनुभव घेतले, ज्या जडणघडणमधून मी वाढलेली, तर मला असं वाटतं की आपले संस्कार आणि संस्कृती खूप चांगले आहे. काळाच्या बरोबर आपण जरूर चालावं, परंतु आपली संस्कृतीला धरून राहा, तर नक्कीच आपले मुलं ह्या पाश्चात्य विकृतीपासून त्यांचा बचाव. निश्चितच आपण माझं महाराष्ट्राच्या वेगळ्या व्यक्तिगत कार्यक्रमात आपण चर्चा इथं सुरू ठेवलेली आहे. आपल्यासोबत विजयताई मानमुळे पुण्याहून आपल्याला एक विचारमंथन करण्यासाठी इथं आलेले आहे. प्रत्येक कार्यक्रम सुरू असताना एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती ही गरजेची असते, त्यामुळे आपण एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण निश्चित पुन्हा भेटणार आहोत. चर्चा अशीच चालू राहणार आहे. आपण यानंतर जाणार विजयताईंचं नेमकं आयुष्य कसं गेलं, त्यांनी काय काय खास कडगी पाहिली आयुष्यात. अनेक महिलांना देखील असं वाटत असतं की माझं आयुष्य संपावं, कारण मी खूप संकटातले दिवस काढले, मला फार मोठे संकट आहे, माझं आयुष्य काहीच कामाचं नाही, असं विचार करणार महिलांसाठी काय नेमके विचार मिळतील या कार्यक्रमात आपण बघणार आहोत. तुर्तास धन्यवाद. साडीच्या यशस्वी वाटचालीनंतर ग्राहकांच्या खास आग्रह असतो. मनपसंत व एकापेक्षा एक आकर्षक दर्जेदार रेडीमेड ड्रेसेसचे भव्य दालन आपल्या सेवेत आणले आहे. रेडीमेड ड्रेस साठी कुठेही जाण्याची गरज नाही, आपल्या विश्वासाची खात्रीची हमी देणारे राधाराणी रेडीमेड ड्रेसचे भव्य दालन आपल्या सेवेत हजर आहे. ज्यात आपल्याला मिळेल अनारकली पंजाबी ड्रेस, पटियाला वन पीस, इव्हिनिंग गाऊन, वेस्टर्न टॉप, क्रॉप टॉप, कॅप टॉप, कुर्ती, जॉर्जेट कुर्ती, कॉटन कुर्ती, जीन्स, लेगिन्स, स्क्रिट ड्रेस आणि मटेरियल, जॉर्जेट ड्रेस मटेरियल, कलकत्ता वर्क केलेले आकर्षक ड्रेस मटेरियल आणि बरेच काही एकाच दालनात. यासाठी एकदा अवश्य या, मनपसंत ड्रेस खरेदीचा आनंद घ्या आणि आपले व्यक्तिमत्व खुलवा.
राधाराणी साडीज आपण परिधान करत असलेल्या वस्त्रावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप अवलंबून असते. व्यक्तिमत्व तुमचे ते खुलवण्यासाठी वस्त्राची जोड आमची. महाराष्ट्रात ऐतिहासिक वारसा चालवण्यासाठी पेशवाई थाटात घेऊन आलो आहोत पेशवाई सिल्क. त्यात तुम्हाला उपाडा सिल्क, चंदेरी सिल्क, आग्राचा घागरा, जोधपुरी घागरा, पैठणची पैठणी बाहेर गावी घ्यायला जातात कशाला. आता आपल्या सेवेसाठी सादर करत आहोत राधाराणी साडीचे भव्य दालन आपल्या धुळे शहरात. प्रत्येक माणसाला वाटते ना कुठून दिसावी त्याची अर्धांगिनी. राधाराणी साडी सेंटर मध्ये मिळेल तुम्हाला विविध प्रकारच्या पैठणी, लग्न समारंभाला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साडीज, बसत्याची खास सोय. तुम्हाला आहेर द्यायचे असतील त्यात विविध रंगाच्या बांधणीच्या व इतर विविध साडीज, ब्रँडेड प्रिंटेड डिझाईन साडीज देखील देत आहे राधाराणी. राधाराणी मध्ये आहे दुल्हन घागरा, जॉर्जेट घागरा, सुपरनेट घागरा, जयपुरी घागरा, हँडवर्क ने तयार केलेला घागरा, तसेच त्यात जरदोसी वर्क, किल्लोरी वर्क, स्टोन कुंदन केलेल्या साडीज आपल्या भावनेला स्पर्श करतील अशा हँडवर्क केलेल्या साडीज. त्याचप्रमाणे मारवाडी स्पेशल साडीज, त्यात पहा माहेश्वरी कॉटन साडीज, विविध रंगात प्युअर जॉर्जेट साडीज, त्याच्याच जोडीला मोती वर्क केलेल्या साडीज, रिबीन वर्क साडीज. या फॅशन युगात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत. फॅन्सी साडीज मध्ये पहा फॅन्सी डिझाईन साडीज, प्युअर प्रिंटेड साडीज, आर्टिफिशियल वर्क केलेल्या आकर्षक फॅन्सी साडीज. आमचा पत्ता राधाराणी साडीज 1690 श्री बालाजी मंदिराजवळ खोल गल्ली धुळे. फोन नंबर 0252623489. मोबाईल नंबर 9422793073. मनमोहक, आकर्षक व सुंदर अशा विविध प्रकारच्या प्लास्टिक आणि क्रॉकरी वस्तूंचे धुळे शहरातील भव्य मल्टी ब्रँड शोरूम रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी आमच्या येथे आहेत. नामांकित कंपन्यांचे व दैनंदिन जीवनात घरगुती वापरासाठी लागणाऱ्या असंख्य प्रकारच्या वस्तू, ज्यात मिल्टॉन कंपनीचे वॉटर बॉटल्स, हॉटपॉट, थर्मास्टील आणि जार, क्रॉकरीमध्ये कप आणि सॉकर, लेमन सेट, डिनर सेट, बाथरूम सेट, ग्लास सेट, पिकल सेट, प्लास्टिकमध्ये बास्केट आणि बकेट, कपड्यांचे स्टँड, डस्टबिन, तसेच डेप, ज्यूसर, आईस कंटेनर, ट्रे, चेअर, स्टूल, ब्रश आणि ड्रम यासह आपल्या स्वयंपाकगृहाला अधिक परिपूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तू, तसेच कंपास, लंच बॉक्स, टिफिन यासारख्या शालेय वापराच्या वस्तू, हे सर्व काही एकाच दालनात उपलब्ध. तर मग प्लास्टिकच्या या मनमोहक दुनियेतील आकर्षक, सुंदर व देखण्या अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क 9423-51-61-60, 70-83-90-38-18. स्त्री सौंदर्यात भर घालणाऱ्या नाविन्यपूर्ण, आकर्षक व देखण्या रंगसंगती असलेल्या साड्यांचे धुळे शहरातील भव्य दालन. संस्कृती फॅशन, होय नावाप्रमाणेच आपल्या भारतीय संस्कृतीचं खरं दर्शन घडवणाऱ्या या भव्य दालनात विविध उच्च प्रतीच्या साड्यांची उपलब्धता. या दुल्हन साडी, घागरा ओढणी, दुल्हन घागरा, शालू यासारख्या नववधूसाठी लागणाऱ्या मनमोहक साड्या यासह प्युअर पैठणी, वर्क पैठणी, सेमी पैठणी, येवला पैठणी, हाफ वर्क मधील साडी, सर्व प्रकारच्या कॉटन साडीज, भागलपुरी साडी, कोटा साडी, सुपर नेट साडी प्रिंटेडमध्ये, लक्ष्मीपती, विशाल, एलडी, कावेरी, त्याचबरोबर विपुल व प्रफुल अशा नामांकित कंपन्यांची साडी मटेरियल. नऊवार साडीमध्ये प्रिंटेड व वर्क साडी, कॉटन बुटा, कोईम्बतूर साडी. ड्रेस मटेरियलच्या भव्य शोरूम मध्ये रेडीमेड ड्रेस, लेगीज, जीन्स, टॉप, कुर्तीज, होजिअरी टॉप्स, कॉटन टॉप्स असे सर्व प्रकारचे ड्रेस मटेरियल व लग्न बसत्याची देखील खास सोय. हे सर्व काही एकाच दालनात. तर मग आता उशीर नको, कारण कार्य तुमच्याकडे आणि खरेदी मात्र फक्त आमच्याकडे. आमच्या भव्य दालनाला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता संस्कृती फॅशन, जेबी रोड, विजया बँकेजवळ, धुळे. प्रोपरायटर श्री नितीन जगदीशलाल पंजाबी. संपर्क 0252622320. मोबाईल क्रमांक
94 22 78 84 22. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. वेगळं व्यक्तिमत्व कार्यक्रमात आपल्या सोबत विजया मानमोडे आपल्याशी चर्चा करत आहेत. आपण त्यांच्याशी अनेक गोष्टींचा पैलू पाहत आहोत, अनेक गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टिकोनात आपण पाहत आहोत, वेगळ्या पैलूने आपण बघत आहोत. विजयताई मला एक सांगा, मी असं ऐकलं की आपल्याला अनेकशे पुरस्कार देखील मिळाले. आपण अहिराणी साहित्य संमेलनाच्या संदर्भात पुरस्कार पुण्यात पिंपरी चिंचवडला देखील एक मोठा कार्यक्रम होईल, त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. मी विविध क्षेत्रात काम करते. पहिली तर मी कवयित्री आहे, त्यामुळे हळूहळू मी साहित्य क्षेत्रात आलेच. आणि पुण्यासारख्या शहरात मी हिंदी मराठी साहित्य संमेलनात सुद्धा माझी अहिराणी कविता हमखास म्हणायची, कारण की ती प्रेक्षक वर्गांना आवडायची. नॉन खानदेशी प्रेक्षक लोक मला जेव्हा वन्स मोर माझ्या अहिराणी कवितेसाठी करायचे, त्यावेळेस मला असं वाटायचं की मी शहरातून आलेली माझी अहिराणी भाषा आहे, कारण की मी प्रॉपर खेड्यात राहिलेली नाही, खानदेशात माझं वास्तव्य नव्हतं. तर माझी अहिराणी कविताला हे लोक वन्स मोर करतात, तर माझ्या खानदेशात जे खरोखर त्या मातीतले जे साहित्यिक आहे त्यांना जर आपण व्यासपीठ मिळवून दिला तर. आणि ह्या विचाराने मी 21 मे 2015 राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन घेतलं. आणि खानदेशातले माझे इतके दिग्गज साहित्यिक मला लाभले आणि मी खरोखर भारावून गेले या लोकांना भेटल्यावर. मी धुळ्याला आले, धुळ्याला आम्ही एक मीटिंग घेतली साहित्य संमेलनाच्या आधी. त्या ठिकाणी विश्राम बिरारी अप्पा, रामदास वाघ सर, फुला बागुल सर, डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, प्रकाश पाटील, अनेक असे जे खानदेशी साहित्यिक आहेत खूप मोठे आहेत. मला असं वाटतं की हे लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात ह्या लेवलचे आहेत, परंतु हे खानदेश पुरताच का मर्यादित राहिले याचं मला आश्चर्य वाटत होतं. म्हणून मी ह्या संमेलनात खानदेशातले डॉक्टर फुला बागुल सर खूप उच्च साहित्यिक आहेत, त्यांना त्या ठिकाणी आपण अध्यक्ष बनवलं आणि उज्ज्वल निकम साहेब हे उद्घाटक होते. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं इतका छान प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मला पुरस्कार भरपूर मिळायला लागले. आधी तर मिळालेच होते, परंतु वेगवेगळ्या क्षेत्रातले मला पुरस्कार मिळाले. साहित्यिक भूषण, समाज भूषण, खानदेशीर कणी, वेगवेगळे. मी सांगू, मला आता खरं म्हणजे आठवत नाही एवढे पुरस्कार मिळाले. आणि खरं सांगू का, हे खानदेश ह्या अहिराणीच्या प्रेमामुळेच आज मला सगळेजण अहिराणी कसरी म्हणून ओळखतात माझ्या नावापेक्षा, याचा मला खूप हा खरा माझा पुरस्कार म्हणायचा. निश्चितच विजयाताई ह्या एक उत्कृष्ट साहित्यिक बरोबर एक कवयित्री देखील आहे, आपण त्यांची कविता ऐकणार आहोतच. पण विजयाताई मला एक किस्सा आठवतोय, जेव्हा मी चर्चेत आपल्याशी बोलत होतो त्यावेळेस जेव्हा आपले संमेलन होतं पिंपरी चिंचवडला, त्यावेळेस आपले चोपड्याचे प्रवीण माने सर एक चांगले खूप उत्कृष्ट, त्यांचे युट्यूबला मी बघतो नेहमी, त्यांचे फार त्यांचे एक्सप्रेशन असतील ते अगदी अचंबित करणार आहेत की एक सृजनशील शिक्षक कसा असू शकतो. अगदी अंगावर काटे आलेत आम्ही त्या वेळेला. त्यावेळेस तुमच्याशी बोलत असताना मला एक अनुभव थोडासा आठवतोय, तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की तो एक जेव्हा तुम्ही कार्यक्रम केला त्यावेळेस उज्ज्वलजी निकम जेव्हा पुण्यात आले त्यावेळेस तुम्ही त्यांना फोन करून बोलावलं होतं की आता हॉल भरलाय, प्रेक्षक जमले, तुम्ही लोकांनी या. परंतु तुमचा टाइम होता तोपर्यंत हॉल अगदी खाली होता. नेमकं काय घडलं होतं, नेमकं एक थोडं हसले पण होते. उज्ज्वलजी निकमांनी देखील तुमचं एक प्रशंसा केली होती त्या पुढच्या 10 मिनिटांनंतर. काय घडलं होतं नेमकं त्यावेळेस? तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच दोन अनुभव मी तुम्हाला सांगते. पहिलं तर मी जेव्हा खानदेश अहिराणी कस्तुरी मंच हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन प्रथमतः पुण्यात घेतलं, त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की मी हे कार्यक्रम म्हणजे संमेलन घेते अहिराणी साहित्य संमेलन. मीडियाने पण ते प्रसारित केलं, परंतु मला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. हॉलवर जेव्हा मी गेली नाट्यगृहात तर किती 100-125 लोक होते, परंतु जे आमचे कार्यक्रमाचे गेस्ट होते, उद्घाटक होते, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, त्यांचा 9:30 फोन आला, विजयाताई मी आलोय हॉलवर किती वाजता येऊ. मी सरांना सांगितलं, सर प्रेक्षक अजून यायचे बाकी आहे, आपण 10:30 वेळ दिलेली आहे, ते जसे येतील तसं मी तुम्हाला साधारण 10:00 आसपास तुम्हाला फोन करते. परंतु प्रेक्षक नव्हतेच. आमचे स्वागत अध्यक्ष संमेलनाचे भागवत सैंदाने सर, धुळ्याचे उपजिल्हाधिकारी होते, तेही टेन्शन मध्ये आले. ताई 100-150 लोक दिसत आहेत, उज्ज्वल निकम साहेब जळगाववरून आपल्या पुण्यात पोहोचले. मी सरांना सांगितलं की सर काही टेन्शन घेऊ नका,
हे 100 लोक आहे ना हजारात व्हायला वेळ लागणार नाही. मी सगळ्या प्रेक्षक म्हणजे जे जवळचे होते मित्रमंडळी नातेवाईकांना फोन करते, तुम्ही अजून आले नाही, अजून आले नाहीत कार्यक्रम, हो येतोय ना, सर आले की आम्हाला फोन करा. मी कोणालाही फोन केला नाही, म्हटलं ज्याला यायचं असेल तो येईल. निकम साहेबांना फोन केला, सर पब्लिक तर नाही मला दिसत आहे परंतु तुम्ही या. सर म्हणाले खरंच येऊ, मी तर येऊन बसले त्यासाठी. म्हटलं या ना सर. सर बरोबर 10 हॉलवर टच झाले आणि आश्चर्याची गोष्ट आहे की कोणाला कोणीतरी हे गोष्ट ऐकल्यात फोनवर आमचं संभाषण आणि पुढच्या 15 मिनिटात एक सीट रिकामी नव्हती नाट्यगृहात की लोक विश्वासच करायला तयार नव्हती की एक महिला अहिराणी साहित्य संमेलन घेते आणि त्या कार्यक्रमाला उज्ज्वल निकम साहेब सारखे व्यक्तिमत्व उद्घाटक म्हणून येत आहे. हा पहिला अनुभव आहे परंतु अतिशय गोड आणि सुंदर आणि यशस्वी तो प्रयोग झाला खांदेशहर आणि कस्तुरी मंचा राज्यस्तरीय संमेलनाचा. त्याचप्रमाणे मी त्यानंतर जवळजवळ 5 संमेलनं घेतले आणि चौथं संमेलन जे आमच्या नाशिकला झालं होतं, खान्देश सांस्कृतिक महोत्सव 2 दिवसाचा आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी प्रवीण माळी सर जे खान्देशच नाही की पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, खान्देशी कलाकार एकांकी सादर करतात, त्यांना मी त्या ठिकाणी बोलवलो होतो महोत्सवाला आणि त्यांना सांगितलं की माळी सर तुम्ही या महोत्सव मध्ये आणि नाशिक सारख्या शहरात आपण 2 दिवसाचा महोत्सव घेतोय की तुमची कला त्या ठिकाणी तुम्ही सादर करा. त्यांना मी वेळ दिला होता फक्त 1/2 तास कि म्हटलं सर 1/2 तासापेक्षा तुम्हाला वेळ देऊ शकत नाही कारण कार्यक्रम खूप वेळेचं बंधन आहे मला. परंतु जेव्हा मी त्यांचं एकांकिका ऐकायला बसले, प्रेक्षक वर्ग तर होता त्यांच्यासोबत मी समोर येऊन बसले आणि त्यांनी जी अदाकारी चालू केली अहिराणी भाषेतली, अरे वा इतकी सुंदर की बरोबर 1 तास 10 मिनिटं सर व्यासपीठावर होते. मी त्यांना वाटलं थांबू नका चालू द्या आणि पब्लिक सुद्धा अतिशय एन्जॉय करत होती कार्यक्रम त्या ठिकाणी. आणि त्या महोत्सवात आम्ही आपले खान्देशातले सुपरिचित असे चित्रकार संगीतकार आणि सांस्कृतिक समर्थन करणारे आदरणीय अप्पा विश्राम बिरारी साहेब यांना आपण जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मानित केला आणि उत्तम कांबळे सर ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते तो त्यांना प्रदान करण्यात आला. आणि त्याच वेळेस आम्ही प्रवीण माळींचा सगळेच लोक फॅन झालो आणि मग ठरवलं की आमचे खान्देशातले एवढे तगडे कलाकार आहेत तर यांना आपण खान्देश पुरता मर्यादित नाही ठेवायचं, यांना आपण महाराष्ट्र लेवलवर यांची एक ओळख निर्माण करूया. आणि जेव्हा मी त्यांचा कार्यक्रम त्याच नाट्यगृहात घेतला ज्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि तो प्रयोग आम्ही व्यावसायिक प्रयोग म्हणून घेतला, फुकट कोणालाही एंट्री नव्हती, 100 रुपयापासून आम्ही तिकीट ठेवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मला सांगायला स्वाभिमान वाटतो की खान्देशी कलाकार जसे तगडे आहेत तसे खान्देशी प्रेक्षक सुद्धा खिशात हात घालून आपल्या कलाकारांना दाद देण्यासाठी येऊ शकतात. हे ऐतिहासिक असा तो कार्यक्रम झाला. साधारण 1150 प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी हॉलमध्ये उपस्थित होते आणि विशेष म्हणजे 3.5 तासांचा कार्यक्रम चालला. त्या 3.5 तास कार्यक्रम मध्ये 1.5 तास आपले धुळ्याचे पिंगळकर जितेंद्र पिंगळकर दादा, विश्राम बिरारी अप्पा, रुचाताई बिरारी, श्रावणवाणी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम 1.5 तास झाला आणि पुढचे 2 तास प्रवीण माळी सरांची एकांकिका होती. 3.5 तासात लोकांनी 5 मिनिटं सुद्धा आम्हाला ब्रेक घेऊ दिला नाही आणि 3.5 तास तो अतिशय एन्जॉय केला. एवढा एन्जॉय केला की आता ते लोक उत्सुकतेने म्हणतायत की पुढचा कार्यक्रम कधी होणार. आणि विशेष म्हणजे त्यावेळी पहिल्या कार्यक्रमात मला टेन्शन होतं की प्रेक्षक येतात की नाही. पहिल्या कार्यक्रमाला थोडीशी मनात धकधक होती, ती संपली आणि अतिशय यशस्वी झाला. परंतु हा प्रायोजिक जेव्हा मी व्यावसायिक जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला सुद्धा खान्देशी प्रेक्षकांनी एवढा प्रतिसाद द्यावा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही ताकद आहे आपल्या कलाकारांची, आपल्या साहित्यिकांची, हे लोकांनी दाखवून दिलंय. निश्चितचपणे विजयाताईंनी जो हा उपक्रम सुरू केलाय खान्देशातील सगळ्या अहिराणी कलावंत असेल, अनेक जे असे मूर्ती आहेत ज्यांची कदर कदाचित केली गेली नसेल, आज या माध्यमात लोकांपर्यंत एक स्टेज निर्माण होतोय, लोकांपर्यंत हे लोक पोहोचताय हे विजयाताईंच्या कर्तृत्वामुळे. निश्चित मी एवढंच सांगू इच्छितो, एवढंच निवेदन करेन प्रशासनाला करेन,
राजकारणी लोकांना करेल, अनेक फंड्स आपल्याकडे असतात, अनेक सांस्कृतिक कलावंत उपेक्षित आहेत, अशा कलावंतांना जर आपल्या माध्यमातून स्टेज मिळालं तर निश्चितच अहिराणीची बोली भाषाचा डंका वाजल्याशिवाय राहणार नाही. आज धुळ्यातील बापू हटकर सारखी व्यक्ती अमेरिकेमध्ये अहिराणीचं एक संवर्धन करतायत, अहिराणी भाषा संदर्भात एक प्रचार प्रसार करतायत, तर निश्चितच एक आपण देणं लागतो, या खानदेशच्या मातेचं देणं लागतो, हे निश्चित विसरून चालणार नाहीये. त्यामुळे माझं प्रत्येकाला आव्हान आहे की आपल्या प्रत्येकाच्या मदतीने एक संमेलन पार पडेल, याप्रमाणे आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच आपली ही संवर्धनाची जी सुरुवात आहे हे वटवृक्ष होण्यासाठी वेळ लागणार नाही असं मला वाटतं. विजेते बोलू इच्छिते या कार्यक्रमात, विशेष म्हणजे मी ज्यांना वडिलांच्या जागेवर मानते असे आमचे आदरणीय बापूसाहेब पिंगळे, ही व्यक्ती टाटा टेलको कंपनीमध्ये एचआर जनरल मॅनेजर होते. रिटायर झाल्यानंतर योगायोगाने त्यांच्या अहिराणी कस्तुरी ग्रुपमध्ये जॉईन झाले. त्यानंतर त्यांची साहित्यिक प्रतिभा जी ती सुद्धा उंचवली. अतिशय सुंदर त्यांनी काव्य रचले अहिराणी मराठी, त्याच्यातली एक बायजाबाई कविता जी आहे त्यांची, ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ती गाजली. आणि पिंगळकर दादा जे आहेत, जितेंद्र पिंगळकर धुळ्यातले सिंगर, त्यांनी बायजाबाई त्या ठिकाणी गायली. त्यावेळेस 1100-1150 लोक उभं राहून नाचत होते, एवढी सुंदर कविता त्या ठिकाणी सादर झाली. या अहिराणी कस्तुरी मंच माध्यमातून वेगवेगळे कलाकार घडले घडत आहेत. आणि विशेष म्हणजे बापूसाहेब पिंगळे आणि विजया मांगोडेंनी पहिल्यांदाच अहिराणीमध्ये बतावणी केली आणि त्या कार्यक्रमाला एक वेगळाच उठाव आला होता. मला एक सांगा, एक सगळ्यात महत्वाचा विषय, एक आनंद वाटतो आपल्याशी, आपल्यासारख्या अशा लोकांशी बोलत असताना. परंतु कुठेतरी प्रश्न देखील निर्माण होत असतो की आज तुमचं देखील एक आयुष्य होतं, तुम्ही आयुष्य यावेळेस तुम्ही जगू शकत असलं असतात, परंतु तुम्ही त्यावेळेस समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून तुमचे संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासह स्वा करून दिलं का, की मी कोणाचं तरी देणं लागते म्हणून प्रत्येक गोष्टी, मी महिला जरी असेल तरी प्रत्येक ठिकाणी सक्षमपणे पाऊल उभं केलं, सगळ्या लोकांना एकत्र केलं. महिला दिनाच्या निमित्ताने आज आपलं महिला दिन आहे, अनेक वेळेस याच दिवशी मोठे अत्याचार, मोठ्या घटना घडत असतात, अनेक महिलांचा विचार करत असतात की माझं जीवनातून काहीच उपयोग झाला नाही, माझी आई मला माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही. तरुण मुली असतात, मुली म्हणतात माझ्या आई वडिलांचं माझ्या बहुदर्शन आहे, कॉलेजला गेलं तर इकडे विचारतात कुठे चालली काय चालली, त्या गोष्टीत एक वेगळं एक निर्मिती होत राहते. त्याचबरोबर ज्या मुलींचं महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या आंतरिक कलामुळे ते असं विचार करतात की मी अंगावर रॉकेट टाकून माझी जीवनयात्रा संपवलेलीच बरी का, तर मला जगात काही किंमतच नाही. आज तुम्ही त्याच्यासाठी एक चांगलं उत्तम उदाहरण आहात. अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत, मीडिया देखील लाईन मध्ये मुली आहेत, बँकिंग क्षेत्रात आहेत, यामध्ये देखील जाऊन आले, स्पेस मध्ये आज मुली काम करत आहेत. पण परंतु एक वर्ग देखील असा आहे की तो खूप स्वतःला एक त्यांनी माहिती करून घेतलंय की माझं या जगात अस्तित्व नाही. अशा महिलांसाठी तुम्ही काय त्यांना सांगाय? पहिली गोष्ट तर मी प्रत्येक महिला मुलींना हेच सांगेल की स्वतःला कमजोर समजू नका. स्त्रीमध्ये खूप ताकद आहे, म्हणूनच ती आई होऊ शकते. हे निसर्गाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 9 ग्रहांमध्ये फक्त पृथ्वीच ही आई झालेली आणि ह्या धर्तीवर स्त्रीच ही आई होऊ शकते. तिच्यात सहनशीलता खूप आहे, ती खूप काही घडवू शकते, निसर्गच तिच्यापासून पण होतो. मी तर असं म्हणेन, कधी स्वतःला कमजोर समजूच नका. ही जी आगळी वेगळी निसर्गाची जी देण आहे ती फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा ताकद आहे. अडचणी प्रत्येकाला असतात, स्त्री आणि पुरुष या दोघांनाही अडचणी असतात. स्त्रिया रडून दाखवतात, पुरुषांना रडता येत नाही. जर आपण छोट्या छोट्या गोष्टींनी जर हारत गेलो तर कसं होईल? आपल्यात जे कमी आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्यात प्लस काय आहे, आपण अधिक चांगलं काय करू शकतो याचा जर विचार केला तर गृहिणी म्हणून सुद्धा ती नावारूपाला येऊ शकते, यशस्वी होऊ शकते. गृहिणी राहून सुद्धा लघु उद्योग, गृह उद्योग करून सुद्धा ती मोठी होऊ शकते. जर तिला संधी मिळते बाहेर पडायची तर तिच्यातल्या कला गुणांना सुद्धा वाव मिळू शकतो. परंतु बाहेर पडलं किंवा घरातून सपोर्ट मिळाला म्हणजे आपण लगेच मोठं होतो असं नाही. कोणी एका दिवसात नावारूपाला येत नाही, मोठं होत नाही. संघर्ष हा करावाच लागतो, सहनशीलता ही ठेवावीच लागते. दगडाला सुद्धा घाव सोसल्यावरच तो मूर्ती होतो असं प्रत्येक जण म्हणतात. तर प्रत्येक स्त्रीला मी म्हणेन ती देवी आहे, देवीचं रूप आहे, ती घडू शकते, नावारूपाला येऊ शकते, यशस्वी होऊ शकते, संसार सगळ्या विश्वात ती विजय प्राप्त करू शकते. थोडी सहनशीलता जे दुःखाचे क्षण तोही निघून जाईल. करायची तयारी ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार केला तर सगळं काही घडेल. नकारात्मक विचाराला थोडा वेळ बाजूला ठेवा, पाऊल टाका, यशस्वी होणार.
मरायचं तर सगळ्यांनाच असतं एक दिवस, परंतु थोडासा त्रास सहन करून चांगल्या विचाराने घडत जा, दुसऱ्यांना घडवा, एक आनंद घडवा, दुसऱ्यांना आनंद द्या, यश हे प्रत्येक क्षेत्रातील घर असो किंवा बाहेर, अत्याचाराला प्रतिकार करा, हिम्मत हरू नका, मी एवढंच म्हणेन. निश्चितपणे आज आपल्या स्टुडिओत विजयाताईंनी खूप आपलं विचारमंथन केलं. मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा काही ज्या महिला हा कार्यक्रम बघत असतील यांना देखील एक आदर्श निर्माण झाला असेल. एक महिला पुण्यात असून एक खेडेगावातली किंवा ग्रामीण भागातली महिला पुण्यात जाते, पुण्यात जाऊन ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहून एवढ्या लोकांना एकत्र आणून एक पुरुषांमध्ये एकटी उभी राहून एवढं मोठा साहित्य संमेलनाचा वसा आता युतीने आज एवढा मोठा कार्यक्रम पार पाडलेला आहे. 5 वर्ष सलग या कार्यक्रमाची निर्मिती होत आहे, पुढे देखील होणार आहे. अशा महिला जर एकट्या राहून मोठा कार्यक्रम करू शकतात, लोकांप्रती करू शकतात, तर आपण कुठे मागे याचा विचार या महिलांनी केला पाहिजे. आणि निश्चितच माझा महाराष्ट्र हा एक विचार घेऊन येतो की कुठल्याही महिलांनी असा चुकीचा विचार करून आपलं वाईट जीवन झालंय असा विचार न करता सकारात्मक बुद्धीने पुढे गेलं पाहिजे. आज आपल्या माझा महाराष्ट्र परिवाराच्या या वतीनं आज वेगळं विशेष व्यक्तिमत्व या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या पुण्याच्या विजयाताई मानमुळे. निश्चित जाता जाता आपण त्यांच्याकडनं एक अहिराणी कविता देखील आपण ऐकणारच आहोत. तुर्तास पुढील कार्यक्रमात आपण निश्चित भेटणारच आहोत. सध्या तरी नमस्कार. माझी एक अहिराणी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मन माहेर. ऐलाण डोंगरा पैलाण डोंगर मजार मावाहे वाहे तापी माय त्या तापीन काटले त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर. त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर. तापीन काटले हिरवी हिरवी झाडन ती झाडन भासे मना माहेर ना पदर त्या पदर मालो काय त्या झाडन माई दिसे अस सुंदर मन माहेर त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर. त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर. मना माहेर नासन गौराया कान बाया माहेर पणले दिस सासर वाशिनी लेकी बाया आभायले बीळे झोका अशा रंगेत व फुगड्या पडे सासरणा बिसर त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर. त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर. काय सांगू साये बाई मन माहेर कौतुक जस तापीन पाणी गोड तसा मना खानदेश ना मानस. काय सांगू साये बाई मन माहेर कौतुक जस तापीन पाणी गोळ तसा मना खानदेश ना मानस. त्या मातीना उपकार त्या माहेर ना संस्कार राईन जनम भर याद त्या तापीन काटले सेवईन मनव माहेर.
खूप छान, खूप सुंदर. आणि ही माझी ऐराणी कविता आहे. त्याचप्रमाणे महिला दिनाच्या निमित्ताने मी महिलांसाठी एक छोटस माझं कळव म्हणू इच्छिते. पुरुषाच्या बाहूत भोगेसाठी, चार भिंतीच्या घरात शोभेसाठी. पुरुषाच्या बाहूत भोगेसाठी, चार भिंतीच्या घरात शोभेसाठी. एवढंच का ग जग हे तुझं जगण्यासाठी. एकविसव्या शतकाची झाली पहाट, जाग आता तरी जाग सखी. एकविसव्या शतकाची झाली पहाट, जाग आता तरी जाग सखी. धन्यवाद. आज ह्या माझा महाराष्ट्र न्यूज, माझा महाराष्ट्र च्या स्टुडिओत बोलून ही छोटीशी माझी मुलाखत घेतली, पण माझ्या महिलांपर्यंत मला पोहोचण्याची एक संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे.